कोपरगाव शहरात लॉकडाऊनमध्ये हाताचे व्यवसाय गेलेले काही लोक भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागले त्यांना नगरपालिकेने लॉकडाऊन काळात सहकार्य केले मात्र शहरातील पोस्ट ऑफिस मागील बाजू शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी जागा नगरपालिकेने उपलब्ध करून दिली असून त्या ठिकाणी भाजी विक्रेते व्यापारी सुद्धा बसत आहे अशा व्यापाऱ्यांना तेथे बसू देऊ नये अशी मागणी नेहरू भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांनी नुकतीच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देऊन केली आहे दिलेल्या निवेदनावर गणेश लखारे धनंजय कहार संतोष मोहरे गोविंद लकारे विशाल लकारे जलाराम गहिरे संतोष गंगुले आदींचे स्वाक्षर आहे आज या ठिकाणी नेहरू भाजी मार्केटमधील परंपरागत आणि नियमित व्यवसाय करणारे भाजीपाला व्यावसायिक आम्ही सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी नगर परिषदेला शिवसाहेबांना निवेदन द्यायला आलो होतो की तर आमची समस्या अशी होती का काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातल्या एका राजकीय संघटनेने शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकऱ्यांना बसावं जागा मिळावी यासाठी एक आंदोलन केले होते आणि नगरपालिकेनेही त्या अनुषंगाने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना बसण्यासाठी एक जागा उपलब्ध करून दिली होती परंतु आज मी तिला तिथली परिस्थिती बदललेली आहे शेतकरी सोडून अतिशय मोठे संख्येने व्यापारी त्या ठिकाणी बसत आहे आणि त्याचा परिणाम नेहरू भाजी मार्केटमधील मा परंपरागत व्यवसाय करणारे जे कुटुंब आहे त्यांच्यावर होऊ घातलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे अशाच पद्धतीने चालू राहिलं तर भाजी मार्केटमधला जो व्यापारी आहे जो नियमित कर भरतो तर त्यांना भविष्यामध्ये नगरपालिकेचा कर भरणेही कठीण होईल आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही तरी माझी नगरपालिकेला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही दिलेल्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि याच्यातून नेहरू भाजी मार्केटचा प्रश्न कसा सुटेल यावर लक्ष केंद्रित करावं आम्ही भाजी मार्केटाचं जवळ नवीन व्यापारी बसायला लागले तिकडे शेतकरीला जागा दिली होती तिथं व्यापारी बसतात नवीन त्यांना हटवण्याकरतानी आणि त्यांना फक्त शेतकऱ्यांना इकडं आम्ही नेहमीप्रमाणे बोळीत बसवायचं हीच मागणी आमची